आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ मालवण मतदारसंघात निवडणूक लढवणार आहे. इथं प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांना उमेदवारी द्यावी अशी एकमुखी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांनी मालवणात पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्ह्यातले सर्व विद्यमान आमदार विकास करण्यात निष्प्रभ ठरल्याचा आरोप त्यांनी केला. सत्ताधारी पक्षाने जी आतापर्यंत विकासाचे कामं करणार किंवा गोरगरिबांना नोकरीला लावणार, सुशिक्षित बेकारांना नोकरी देणार अशा पद्धतींची खोटी आश्वासनं दिलेली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर एकही आमदार अभ्यासू तर नाहीच नाही, पण साधा लोकांच्या साध्या प्रश्नांकडे किंवा मच्छीमारांच्या मालवणच्या प्रश्नांकडे सुद्धा कोणी बघितलेलं नाही आणि त्यांना विचारपूस सुद्धा कोणी केली नाही. अशासाठी राजसाहेबांकडे आम्ही विनंती करणार या मतदारसंघात की अभ्यासू म्हणून आणि शासनाचं ज्ञान असलेले आमचे उपरकर साहेब यांना ह्या मतदारसंघात उमेदवारी द्यावी अशी आम्ही ह्या दिल्ली तालुक्यातनं सईची मोहीम राबवून साहेबांना एक साकडं घालणार आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की उपरकर साहेबांसारखा जर आमदार इथे निवडून आला आणि उद्या जनतेने निवडून देणारच अशी आम्हाला आशा आहे. आणि बरेचसे प्रश्न तिथे वाटत लावले आमदाराचं तर काही ती कामच नाही बघितलं तर त्यांनी फक्त काय पाचीला जायचं बारशेला जायचं हीच त्यांची कामं आहेत. बाकी त्यांनी कुठेही त्यांच्या गोरगरीबांवर लक्ष केलं ना कुठच्या सुविधेकडे लक्ष केलं ना विकास कामं येत असतात. सिवन चारका प्रकल्प पूर्ण जगात सारखे दुसरा नंबरचा असणारा त्यांनी वास्तविक पालकमंत्र्यांनी किंवा तो प्रयत्न करायला पाहिजे. ते सुशिक्षित लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे असा आमच्या राजसाहेबांचा तो विरोध नव्हता, पण समजून त्या लोकांना तिथल्या लोकांना समजून सांगतात आणि त्यांना ते कसं प्रकल्पामध्ये फायदे काय तोटे काय हे कोणीही कुठच्याही लोकप्रतिनिधी प्रशासन आपल्याला सरकारच्या सांगितलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट फक्त हे भांडणं करायला लागते आमदार तुमचे तर मालवण मतदारसंघाचे आमदार तर आपल्या जिल्हा अध्यक्षपद आणि आमदारकी ही वाचवण्यात मातृश्रीवर फक्त फोटो काढायचे आणि ती मातृश्रीवर पोहोचवायची याच्या पलीकडे आमदारांनी काहीही काम केलं नाही. पालकमंत्र्यांची तीच परिस्थिती घोषणा करायच्या. मला असं वाटतं की सावंतवाडीतून पालकमंत्री सावंतवाडीसाठी आहेत. मला कणकवलीत कधी आलेले दिसेल मध्यंतरी आम्ही ते बॅनर पण लावलं त्याच्या संदर्भात आम्ही आवाज उठवलेला पण कधीही मला वाटतं वैभववाडीत कधी ते गेले नाही. देवगडात कधी पालकमंत्री दिसले नाही. दौरे फक्त येतात पेपरा फक्त सिंधुदुर्ग दौरा मी केला म्हणून सांगण्यासाठी मातृश्रीवर तो फक्त कात्रण जाते याच्या पलीकडे काही जात नाही. आणि आत्तापर्यंत 4.5 वर्षात संपूर्ण जिल्ह्याची वाट लागली. मालवण मतदारसंघाची लागलीच लागली पण पूर्ण जिल्ह्याची वाट लागलेली. आता बघा पेट्रोलचा प्रश्न असेल इतर काही आता काँग्रेसची होती जे पालकमंत्री पूर्वी जे होते तीच तरी आता पालकमंत्री होत आहे. याचा अर्थ असा आहे की फक्त आपलं आपण बघायचं जनता जनतेचं नुकसान होऊ दे जनता मेली तरी चालेल अशा पद्धतीत जे काय सत्ताधाऱ्यांचं चालू आहे. त्याच्यामुळे ह्या निवडणुकीत येणाऱ्या निवडणुकीत जनता मालवण मतदारसंघाची ही जनता त्यांना योग्य ती जागा लागली अशा पद्धतीत ह्या गोष्टी आम्ही साहेबांना सांगणार आहोत आणि साहेबांना सगळं फेस करून सांगणार आहोत की कशा पद्धतीने आपला उमेदवारी होऊ शकतो. इथे असलेल्या सगळ्या सुविधा कोण म्हणलेल्या आहेत मच्छीमारांकडे कोणीही दुर्लक्ष आपण लोकप्रतिनिधी म्हणजे सत्ताधारी ते कोणीही करत नाही आणि अशा परिस्थितीत आरोग्याची जर एवढी वाढ लागलेली आहे की त्याच्यात फक्त ते आरोग्यमंत्री सांगतात हे करणार आमच्या कणकवलीची बाबत जर समजा जिल्ह्याचीच कोण म्हणलेली स्वाईन फ्लूच्या ह्याच्यात आहे ना कुठेही त्यांच्याकडे कुठची लस नाही. आतापर्यंत जर समजा सरकारी हॉस्पिटलमध्ये जर समजा डिलेव्हरीसाठी जरी पेशंट नेला तर तिथे त्यांची सुविधा अशा परिस्थितीत ह्या शासनाला काय म्हणायचं म्हणून आम्ही जास्तीत जास्त आग्रह करू साहेबांना तो साहेबांचा निर्णय असेल द्यायचं की नाही साहेबांचा निर्णय असेल पण उपरकर साहेबांसाठी आम्ही सगळे पदाधिकारी सगळे कार्यकर्ते उत्साही आहोत आणि आग्रही आहोत.